संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडेंना हार पत्करावी लागली. जिंकून आलेले बजरंग सोनवणे गुलाल अंगावर पडताच रात्री 2:30 मनोज दरांगेंच्या भेटीला गेले. तिकडं परभणीमध्ये महायुतीच्या महादेव जानकरांविरोधात उबाठा गटाचे संजय उर्फ बंडू जाधव निवडून आले. तब्बल 6व्या वेळेस जिंकण्याचा सिक्सर मारू पाहणाऱ्या रावसाहेब दानवेंना तर मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन कल्याण काळेंनी झटका दिला. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर सोडता महायुतीचा सुपडा साफ झालाय. कारण आहे जरांगे फॅक्टर. यावर जरांगे पाटील काय म्हणाले ते पाहूयात. पण याच जरांगे फॅक्टरचा इतरांना झटका आणि भुमरे यांना मात्र फायदा कसा झाला तेही पाहूयात. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पाडा असं जाहीर आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. आता यावर ते काय म्हटले पाहूयात. महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात जरांगे फॅक्टर चालला अशी जी जोरदार चर्चा सुरू आहे याबाबत आपलं मत काय? नाही, शेवटी आता समाधान गोरगरिबांना निवडणूक त्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. आम्ही कुठं सांगितलं कोणाला पाडा कोणाला समाधानी ठरवलं ते केलं. समाजाच्या मताची किंमत झाली, गोरगरिबाला किंमत देत नव्हते. आता गोरगरिबाला किंमत आली, माझ्या गोरगरीब मराठ्यांचं चपलासाठी पाय पडायला लागले. किंमत येणं गरजेचं आली. आम्ही कुठं सांगितलं कोणाला महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा. समाधानं ठरवलं, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी होती, त्यांनी बरोबर केलं. काय करायचं त्यांना जे योग्य वाटलं ते समाधानही केलेलं. काल परवा आपण घोषणा केली होती की अंतरवली सोडून इतर ठिकाणी उपोषण करणार, परंतु गावातील महिला भगिनींनी विरोध केला, तुमच्या समोर टाहो फोडला, त्यानंतर आपण काय निर्णय घेतला? आता गावाच्या पुढं कसं जायचं हा प्रश्न होता माझ्या. त्यामुळे 8 तारखेला अंतरवलीचं उपोषण होणार. आज तुम्ही रायगडाला जाणार अशी चर्चा आहे, त्या दौऱ्यासंदर्भात काय? हो, रायगडला निघालो. राज्याभिषेक सोहळा आहे दर्शनासाठी रायगडाचा, निघालो आता लगेच थोड्या वेळा. काल रात्री उशिरा बजरंग बाप्पा सोनवणे हे आपल्या भेटीला आले होते, काय चर्चा झाली? आता हे अंतरवाली इथं सगळ्याच पक्षाचे येणार, सगळेच येणार, इथं कोणाला हकलून नाही लावता येत ना. ते निवडून आल्याबद्दल ते आले होते, शुभेच्छा दिल्या एवढंच. आणि सगळेच पक्षाचे येतात ना, तेच आले म्हणजे काय. सगळे जे भेटायला आले ते बाजू मांडू असं काही तुम्हाला चर्चा झाली तुमच्यासोबत त्याची? आता ती नंतरचा विषय, ते तर मांडतील नाही मांडतील त्यांची इमानदारी त्यांच्या घरात. समाजाने स्वतःची जबाबदारी पार पाडलेली आहे सगळ्यांसाठी, म्हणजे राज्यातल्या सगळ्याच पक्षांच्या उमेदवारासाठी माझ्या समाजानं जबाबदारी पार पाडलेली. सगळ्याच पक्षाचे नेते एकच नाही असा विषय, सगळ्यात मांडते बाजू 100%. आणि समाजानं समाजाचं म्हणजे ठाम जे आपल्याला पाहिजे होतं तशा पद्धतीनं समाजाने ताकद दिसली. सगळ्या पक्षातल्या उमेदवाराचं काम केलं, त्यामुळे सगळेच समाजानं समाजाची बाजू सांभाळलेली. आता ती त्यांची बाजू सांभाळते, सगळ्याच पक्षाचे निवडून आलेले लोक आणि पडणाऱ्यासाठी पण केलेलं आहे मराठ्यांनी, ते पण करतील आरक्षणाच्या बाजू. काय पडणाऱ्यासाठी मतदान मराठ्यांनी बी केलं, म्हणून काय त्यांनी बी काय मराठ्याचं आरक्षणाचं काम नाही करायचं असं आहे का? सगळेच करतील, करावंच लागणार आहे. दिल्लीवाले धास्ती घेतील कालच्या निर्णयाची, कळत पुढं बघू. आणखीन चलो, धन्यवाद. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाजाने अनेक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली होती. मराठवाड्यातील 7ही लोकसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. मात्र भुमरे यास अपवाद ठरले आणि त्यांना मराठा समाजानं भरभरून मतदान केल्याने ते विजयी झाले. मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गतवर्षी अंतरवाली सराटी येथील उपोषण सुरू केलं होतं. तेव्हा आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला आणि गोळीबार केला होता. या घटनेनंतर सरकार आणि आंदोलन यांचा संघर्ष झाला. तेव्हा रोहयो मंत्री भुमरे हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे वारंवार जात होते. याही पलीकडे भुमरे यांचं गाव पाचोड आणि अंतरवाली सराटी हे शेजारी शेजारी आहेत. जरांगे पाटील आणि भुमरे यांचं जुनं नातं असल्याने जरांगे हे त्यांना भुमरे मामा म्हणतात. भुमरे यांनीही अनेकदा यशस्वी मध्यस्थी केली. भुमरे हे नेहमी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेत असतात. हे जरांगे पाटील यांना पटल्याने या मामा भाचेतील नाते अधिक दृढ झाले. लोकसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करा अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली. तेव्हा त्यांना अनेक नेत्यांनी विरोध केला होता. मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा असं जाहीर आवाहन जरांगे यांनी केलं होतं. मराठवाड्यातील 7ही लोकसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालला आणि सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण जरांगे पाटील यांचे आवाहन भुमरे यांना मात्र लागू झालं नाही.
वैजापूर, गंगापूर, कन्नड या ग्रामीण भागातून भुमरे यांना मराठा समाजानं भरभरून मतदान केलं आणि भुमरे विजयी झाले। त्यामुळे मामा भाच्याचं हे नातं सध्या चर्चेत आहे। अमेय पाठक, लोकमत.com, छत्रपती संभाजीनगर।